नमस्कार. कथासागरचा 142वा भाग बुधवार. आणि आज एक छोट्या मुलांना तुम्हाला आवडेल अशी कविता. कारण ही कविता नाहीच आहे, हा तुमचा रोजचा अनुभव आहे. खेळायला गेलात, खेळू नको. टी व्ही बघायला लागला, टी व्ही बघू नको. आणखीन काही करायला इतका वेळ झोपू नको, नको 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 नकोचा पाढा. अशी एक मुलगी तक्रार करते, असे नको करू, तसे नको करू. फेसबुकवर चॅटिंग नको गं बाई, फेसबुकवर चॅटिंग नको गं बाई. भातुकलीसारखी मज्जा फेसबुकवर येतच नाही. एका जागेवर बसून दुखते मान आणि पाठ, एका जागेवर बसून दुखते मान आणि पाठ. वाचण्यासाठी मेसेज डोकं ठेवावं लागतं ताट, डोकं ठेवावं लागतं ताट. रोज मी बुद्धिबळ दादा संगे खेळते, रोज मी बुद्धिबळ दादा संगे खेळते. मेंदूचा होतो व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढते, मेंदूचा होतो व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढते. नको पाहू टी व्ही बंड्या, नको पाहू टी व्ही बंड्या. डोळ्यांचा नंबर वाढणार, ढापण्या 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 म्हणून सारे मित्र चिडवणार. कार्टून पाहिलं सारखं की आई रागे भरते, कार्टून पाहिलं सारं की आई रागे भरते. नाही झाला अभ्यास की टीचर शिक्षा करते, नाही झाला अभ्यास की टीचर शिक्षा करते. दंगामस्ती थोडीशी, दंगामस्ती थोडीशी, थोडा वेळ टी व्ही पाहू. अभ्यास करून आपण खूप खूप मोठे होऊ, खूप खूप मोठे होऊ. अशी एका मोठ्या झालेल्या मुलाची गोष्ट. मात्र तुमच्यासारखा टी व्ही वगैरे त्या काळात नव्हता. ह्याचे वडील लष्करात होते, त्यामुळे त्यांची नेहमी बदली व्हायची. आणि मग एका केंद्रीय शाळेच्या वसतिगृहामध्ये राहून हा शिकला. आजची जी गोष्ट आहे ती अशा, आणि नंतर तो पुढे मग गुप्तहेर झाला, त्या गुप्तहेराची कहाणी आहे. खरं तर ह्या गुप्तहेराचं नाव तुमच्यापैकी प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला माहीत आहे, अजित डोवाल. पण त्यांच्या एकूण कारकिर्दीचा सगळा आढावा बघितला तर अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारची त्यांची कारकिर्द दिसते. आणखीन त्यांची एकच छोटासा पीस, म्हणजे त्यांनी नागालँडचा प्रॉब्लेम सोडवला, मिझोरामचा प्रॉब्लेम सोडवला, सिक्कीम पहिल्यांदा भारताचा भागच नव्हता, तो भारताचा भाग झाला, त्याला कारणीभूत ठरले हे दोवाल. पाकमध्ये चक्क, पाकिस्तानमध्ये ते चक्क गुप्तहेर म्हणून वावरले. अगदी एवढा मोठा अधिकारी पण कोणाला लक्षातसुद्धा येणार नाही, असं कुठच्या तरी लहानशा गल्लीत राहिले. आणि तिथून त्यांनी सगळी माहिती 6 वर्ष आणि सुरक्षित भारतात परतले. त्याच्यानंतर मला वाटते काश्मीरचा प्रश्न असू देत, किंवा कंदाहारचं विमान अपहरण असू दे, इसरतच्या प्रकरण असू देत, ह्या प्रत्येक वेळेला त्यांनी अतिशय छान कामगिरी केली. ते एकमेव पोलीस अधिकारी आहेत की त्यांना कीर्तीचक्र मिळालं. हे कशाबद्दल मिळालं, ते जे ऑपरेशन ब्लॅक थंडर आहे ना, त्याची मी अशीच गोष्ट सांगणार आहे की त्यांनी त्या ठिकाणी गुप्तहेरगिरी कशी केली. कारण तुम्हाला बाकी जे सगळं सांगते आहे ह्याच्यापैकी काही जणांना कळेल, काही जणांना रेफरन्स कळणारही नाही. पण सध्या त्यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांचे म्हणून ते काम करतात. कधीही तुम्ही बघा, दर 4-8 दिवसांनी त्यांचं नाव तुम्हाला राष्ट्रीय बातम्यात ऐकायला मिळतंच मिळतं. असे हे त्यांना आपण म्हणूया गुप्तहेर अजित डोवाल. त्यांची ही ब्लॅक थंडरची गोष्ट. आधी मी ऑपरेशन ब्लॅक थंडर सांगते आणि मग हे का करावं लागलं ते तुम्हाला सांगते. सर्वसाधारणपणे तुम्हाला आतंकवादी हा शब्द माहीत आहे, खलिस्तान हा शब्द आता ओळखीचा झालेला आहे. असे कित्येक खलिस्तानी, आनंदपूर साहेबा, अमृतसर हाही भाग तुम्हाला माहिती आहे, कुठे आहे, पंजाबमध्ये कसं आहे, त्याला सुवर्ण मंदिर म्हणतात, शिखांचं ते धर्मस्थळ आहे, हा सगळा भाग तुम्हाला माहिती आहे. हा त्या ठिकाणी हे लपून बसलेले होते. खरं तर ही चळवळ आहे ना, ही चळवळ खूप जुनी आहे बरं का, आत्ताच सुरू झाली अशातला भाग नाही. म्हणजे ज्यावेळेला लाहोर अधिवेशन घडलं ना, त्या लाहोर अधिवेशनात मुस्लिम लीगने पहिल्यांदा ठराव मांडला की आम्हाला वेगळी भूमी हवी, पाकिस्तान अशी वेगळी, आम्हाला मुसलमानांसाठी भूमी हवी. त्यावेळेला मग शीख म्हणाले आम्हाला पण वेगळी भूमी हवी, कारण शिखांचं साम्राज्य बंदा बैरागी रणजित सिंह यांनी चक्क अफगाण इराणपर्यंत हे शिखांचं साम्राज्य पसरलेलं होतं. आत्ताचा हिमाचल प्रदेशचा भाग, जम्मू काश्मीर, पंजाब, एवढा सगळ्या भागामध्ये त्यांचं साम्राज्य होतं, आम्हाला पण पाहिजे. मात्र त्यांना हेही माहिती होतं की हिंदू आणि शीख हा वेगळा धर्म नाही, पंथ आहे. त्यामुळे हिंदुस्थानबरोबर राहण्यात यश आहे, त्यांना फायदा आहे, हे त्यांना पुरंपूर माहिती होतं. म्हणून त्यांना फक्त एवढंच हवं होतं की आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं होतं. स्वातंत्र्यानंतर मग आपली भाषावर प्रांतरचना झाली, त्यावेळी त्यांनी परत मागणी केली की आम्हाला भाषावर प्रांतरचना, पंजाब आम्हाला वेगळा करून द्या. पण 66 पर्यंत ऐकलं गेलं नाही. आणि मग इंदिरा गांधींनी मात्र पंजाब वेगळा केला, हरियाणा वेगळा केला, चंदीगड केंद्रशासित प्रदेश केला आणि काही भाग जम्मू काश्मीर, काही भाग हिमाचल प्रदेशमध्ये जोडला.
त्याच्यानंतर काय झालं बघा, 66 नंतर कुठेतरी पाकिस्तानच्या मनात भारताचा द्वेष होताच होता आणि ताबडतोब 71 युद्ध झालं. 71 युद्धामध्ये आपण अनेक वेळेला तुम्हाला हा भाग गेलेला आहे, यंदा त्याला 50 पूर्ण व्हायची आहेत. आणखीन त्याच्या गोष्टी आपण बघणार आहोत. पाकिस्तानचा एक लचका पूर्व पाकिस्तान आपण वेगळा करायला मदत केली, बांगलादेश जन्माला आला आणि ह्याचं शल्य त्याचे जे त्यावेळचे प्रेसिडेंट होते त्यांना अत्यंत लागलं. ते झुल्फिकार भुत्तो, त्यांची मुलगी, या सगळ्यांनी ठरवलं ब्लीड द इंडिया विथ 1000 cuts, म्हणजे भारताला हजारो वार करून मारायचं, इस्लामिक बॉम्ब बनवायचा आणि भारताचा तुकडा पाडायचा. सगळ्यात ज्यांना तुकडा जवळचा वाटला तो म्हणजे पंजाब, कारण पंजाबची जेव्हा फाळणी झाली ना तेव्हा 47 तेव्हा काही भाग हा पाकिस्तानामध्ये गेला, काही भाग हिंदुस्थानामध्ये आला आणि सगळ्यात जास्ती झळ कोणाला लागली असेल तर ती पंजाबला लागली. अक्षरशः लाखो लोकं तिथून निर्वासित होऊन आली. आजही आपण बघतो की आजही त्यांना खूप छळलं जातं. जे कोण उरले सुरले आहेत त्यांच्या जमीन जुमला घरदार सगळं सोडून ते भारताच्या आश्रयाला आले होते. खूप मोठ्या प्रमाणात लष्करातही ते आहेत. आणि मग या त्याची जी पाकिस्तानची ISI ही जी संघटना आहे ते ह्या मत काय म्हणूया दुही फूट पडायला लागले. जसं आपण पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात बघितलं, औरंगजेब अकबराच्या काळात बघितलं की काही असे वेडे लोक निघतात ना की त्यांना कळत नाही, स्वार्थ बघतात, थोड्या वेळचा बघतात, तसे त्यांना फितूर झाले आणि मग त्यांच्याबरोबर त्यांनी खलिस्तान वेगळ्याची मागणी करायला सुरुवात केली. मात्र ही मागणी ते पाकिस्तानमध्ये करत नव्हते, फक्त हिंदुस्थानमध्ये करत होते. आणि मग तर काय विचारूच नका, चक्क त्यांनी विमान अपहरणसुद्धा केलं. आपलं एक उडालेलं विमान जवळजवळ 329 प्रवासी होते तेही ह्या लोकांनी पळवलं. मग ब्ल्यू स्टार झालं, त्या ब्ल्यू स्टारमध्ये कितीतरी मारले गेले, म्हणजेच अतिरेकी मारले गेले, तसंच आपले सैनिकही गेले, कित्येक जखमी झाले. त्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींची हत्या झाली, जनरल वैद्य होते त्यांची हत्या झाली, पंजाबचे मुख्यमंत्री होते अकाली दलाचे त्यांचीही हत्या झाली. आणि याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन सैन्यामध्ये जे शीख पलटण आहेत ते बंड करून 3-4 ठिकाणी उठले. आता हा हाय टाईम होता, म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये काही अतिरेकी भिंदरवाले जे अतिरेकी मेन होते ते आणि त्यांचे कित्येक साथीदार मारले गेले, म्हणून खलिस्तानची चळवळ मेली नाही, संपली नाही, उलट त्याचा राग कॅनडा, UK, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मन इथे जे पोचलेले शीख होते त्यांनाही ह्याचा राग आला की आमचा आनंदपूर साहेब आणि सुवर्ण मंदिर तुम्ही लोकांनी तोफा रणगाडे टाकलेत आणि सगळं अपवित्र केलं, त्यांना माफी मागायला लावली. ह्याच्याही पेक्षा आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये शिखांचं हत्याकांड झालं. अनेक अजूनही ते खटले सुरू आहेत, तुम्ही कधी कधी ऐकता हजारो शीख मारले गेले. हा सगळा जो एक हिंदू आणि शीख हे एकमेकापासून वेगळे कधीच नव्हते. शीख हा पंथ होता. गुरु गोविंद सिंह त्यांच्या आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत. गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली, मात्र त्यांच्यातला जो लढाऊ होता खालसा तो पंथ गुरु गोविंद सिंहांनी तयार केला होता. आणि ते मुघलांच्या विरुद्ध लढत होते, मुघलांच्या विरुद्ध लढत होते, हिंदूंच्या विरुद्ध बिलकुल लढत नव्हते. मात्र ह्या सगळ्या प्रकारांनी सगळे शीख दुखावले गेले. आपल्याही मनात खूप आढी निर्माण झाली, कारण मधल्या काळामध्ये त्यांनी बस पळवा, जसं काश्मीरमध्ये करतात तसं करा, हिंदू लोकांना खेचून काढून मारा, कारण ह्यांना ISIचा पाठिंबा होता, पैसे मिळत होते, शस्त्र मिळत होती. आणि हा जो जेव्हा ब्ल्यू स्टार झालं तेव्हा तर अक्षरशः चीनी बनावटीच्या रॉकेटपासून सगळं त्यांना मिळालेलं होतं. मात्र काही दिवस सरकारला असं वाटलं की खलिस्तानची चळवळ आता संपली, पण असं व्हायचं नव्हतं. परत त्यांनी डोकं वर काढलं आणि मग असे काही शेकड्यांनी आतंकवादी हे परत सुवर्ण मंदिराचा आसरा घेऊन लपून राहिले. आता जे आहे ते ऑपरेशन ब्लॅक थंडर ह्याच्यानंतर सुरू होतं आणि ह्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये 200 अतिरेकी चक्क शरण आले. कित्येक मारले गेले पण त्यांचा आवाजही कुठे उठला नाही. अतिशय शांतपणे हे ऑपरेशन झालं. आर्मी आणावी लागली नाही, तोफा नाहीत, रणगाडे नाहीत, फक्त NSG, तुम्हाला सगळ्यांना हा माहिती आहे, नॅशनल सिक्युरिटीचे जे खास लोक असतात ते आणि बॉर्डर सिक्युरिटीचे जे लोक होते असे जेमतेम 1000 लोक त्या ठिकाणी घुसले. मात्र गेल्या वेळेला तसं झालं तसं काहीच झालं नाही, याचं श्रेय जातं अजित दोवाल, कारण अजित दोवाल गुप्तहेर म्हणून या काळात वावरले. म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं ते आपण बघूया. तर त्यांनी नेमकं काय केलं असेल, तर पहिल्यांदा नक्की आपल्याला कळलं
की अतिरेकी ISI शी संबंधित आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडून शस्त्र मिळवली आहेत, पैसे मिळवले आहेत, असं असं ते प्लॅन करतायत, असा त्यांना हल्ला करायचा आहे. या एवढंच नव्हे तर त्यावेळेला गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर या बॉर्डरवरून कितीतरी अतिरेकी घुसत होते. कशासाठी? तर त्यांनी देशात ज्याला आपण म्हणूया ना आतंकवादी कारवाया करायच्या, जिकडे तिकडे फसद माजवायची आणि ह्या खलिस्तानच्या चळवळीला पाठिंबा त्यांना मिळावा म्हणून जे जे करता येईल ते सगळं करावं. ही आपल्याला भित्तम बातमी कळल्यानंतर मात्र आपल्याला गप्प बसणं शक्यच नव्हतं. आता काहीतरी करायचं आहे. मात्र दोवालना ते खूप लागलं होतं की ऑपरेशन ब्लू स्टारनंतर जे झालं ते घडायला नको होतं. या सगळ्या खलिस्तानवाद्यांना आनंदपूर साहेबामध्ये जे लपून बसल्याच्या बाहेर तर काढायचं आहे, बाहेर तर काढायचं आहे, पण त्यांना आपण मनोवैज्ञानिक म्हणजेच मानसिक दडपण आणून काही करता आलं तर त्याच्यासाठी गरजेचं काय होतं? तर ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेला आपल्याकडे त्या आनंदपूर साहेबा किंवा त्यांचे नकाशे नव्हते. कुठे बसलेत, कुठल्या खोलीत त्यांनी असरा घेतला आहे, कोणती शस्त्र आहेत, किती शस्त्र आहेत, किती माणसं आहेत, काहीच फारसं कळायला मार्ग नव्हता. कारण एकदम कडेकोट एखादा किल्ला जसा असावा ना तसं ह्याची सगळी दारं बंद केलेली आहेत. आतली लोकं बाहेर जात नाहीत, बाहेरचे लोकं आत येत नाहीत. जे कोणी दर्शनाला जातात त्यांना पण निगराणी ठेवली जाते, पटकन बाहेर हाकलं जातं. कशी माहिती कळणार? कोण जाणार? कोणीतरी तिथे जाणं ह्याचा अर्थ सिंहाच्या गुहेत शिरण्यासारखं होतं. आणि ही जबाबदारी चक्क दोवालांनी घेतली. त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ ते आत बिलकुल गेले नाही तर त्यांनी आपला वेश बदलला, तर रिक्षावाले झाले. एक जुनी पुराणी रिक्षा त्यांनी विकत घेतली आणि ते फिरायचे. मग रिक्षावाल्यांची भाषा, रिक्षावाले कसे बोलतात, कसे बघतात. ISI शी तर माहिती त्यांना होतीच होती, कारण ते पाकिस्तानमध्ये राहून आलेले होते 6 वर्ष. तिथली काही नावं माहिती होती आणि मग चक्क त्यांनी आपल्याला, आपण रिक्षावाले आहोत हे भासवण्यासाठी अतिशय रिक्षावाल्यांच्या वस्तीमध्ये पण ते काही दिवस राहिले. आणि मग त्या आनंदपूर साहेबा अमृतसर परिसरामध्ये गोल 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 फिरतायत. असं त्यांना 2-3, 4 बघितलं. एकदा तर ते दुपारी मे महिन्याचे दिवस आहेत आणि असे फिरतायत म्हटल्यानंतर जे त्यांनी आपले खलिस्तानवाद्यांनी जे आपले पहारेकरी बसवले होते ना त्यांना शंका आली की हा असा काय माणूस, असा काय हा रिक्षावाला फिरतोय. कोणीतरी त्याच्याजवळ गेलं आणि एक कानाखालती वाजवली, कोण आहेस तू, काय हवं आहे तुला? दोवाल गप्प. थोड्या वेळाने परत मारामारी झाली. मारामारीमध्ये हे काहीच करत नव्हते बरं का. ते म्हणाले, अहो मी तर तुम्हाला मदत करायला आलो आहे. मदत करायला? हां, मी तुमच्यासाठी काही बातमी आणि काही साहित्य घेऊन आलो आहे, लिस्ट घेऊन आली आहे. तुम्ही तुमचे जे तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे ना, आता प्रत्यक्ष मधल्या काळामध्ये 6 ही लोकं पाकिस्तानला जाऊन आली होती बरं का, पण आता मात्र त्यांनी बंद करून घेतलं होतं ते अमृतसरच्या आनंदपूर साहेबामध्ये. तर त्या म्हणाले, मी तुमच्यासाठी लिस्ट घेऊन आलो आहे, तुम्हाला काय हवं आहे सामान सांगा. मी तर ISI चा एजंट आहे आणि तुम्हाला ह्याच्यापुढे मी बाहेरची बातमी आत पुरवण्याचं काम मी करणार आहे. असं म्हटल्यानंतर ते जरा वरमले बरं का आणि मग ते आत घेऊन आले. आत घेऊन आल्यावर सुद्धा त्यांनी नेमकं काय केलं असेल, प्रचंड पिटाई केली. त्यांच्याकडून परत वदवून घेतलं की मी तुमचा मदतगार आहे आणि मी ISI चा एजंट आहे, तुम्हाला मदत करायला आलेलो आहे. मग ते म्हणाले, अजित दोवालांनी गयावया केली, मला मारू नका, तर मला तुम्ही तुमच्या नेत्यांकडे घेऊन जा. मग नेत्यांकडे घेऊन दिलं गेलं आणि मग नेत्यांना त्यांनी अशी काही नावं सांगितली, दारं बंद करायला सांगितली की त्यांचा विश्वास बसला, हा खराच हा पाकिस्तानचा माणूस दिसतोय. कारण पाकिस्तानात राहिल्यामुळे त्यांना नावं माहिती झाली होती ना. मग त्याच्यानंतर काय झालं की यांनी परवानगी मागितली की मी बाहेर जात जाईन, येत जाईन, बाहेरची बातमी तुम्हाला देईन. आतली बातमी बाहेर नेणार हे मात्र ते काही बोलले नव्हते. बाहेर जाताना त्यांचे कान डोळे सगळं टिपून घेत होते. बाहेर गेल्या गेल्या तिथल्या भागाचे नकाशे बनवत होते, कोण माणसं आहेत, किती माणसं आहेत, कुठच्या खोलीत राहिली आहेत, सगळी माहिती बराबर इतर लोक त्यांच्याकडून घेत होते आणि त्याप्रमाणे प्लॅन बनवत होता. त्याच्यानंतर बाहेरची बातमी जी आत पोचवायचे ती पण खरी खोटी, त्यांना काहीतरी दिशाभूल करणारी. आणि हळूहळू त्यांनी असं त्यांना पटवायला सुरुवात केली की आता तुमचा सगळ्यांचा अंत होईल, तुम्ही शरण जा, तुम्हाला रक्त सांडायचं नसेल, तुमचा स्वतःचा जीव प्यारा असेल, तुम्ही शरण जा. काही नेत्यामध्ये बुद्धिभेद झाला खलिस्तानवादी लोकांच्या. त्यांनाही पटलं की काय मिळणार आहे परत आपल्याला, एवढा मोठं भारत राज्याशी आपण कसं लढू शकणार आहोत. असा बुद्धिभेद केल्यानंतर या दोवालांनी आणखीन एक केलं, एक ते म्हणजे त्यांनी रातोरात त्यांनी म्हणजे त्यांनी नव्हे तर सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला. रातोरात ते गस्तीवरचे जे लोक होते ते बदलले गेले. जे कमांडो असतात NSGचे ते तिथे आले, पोलिसांच्या वेशात आले, त्यांच्या हातात स्नायपर बंदुका होत्या. दुसरी त्यांनी गोष्ट कोणती केली असेल तर पाणी आणि वीज पुरवठा या सगळ्या भागाचा तोडून टाकला. आता वीज नाही, पाणी नाही, मे महिन्याचे दिवस राहणार कसं, पंखे नाहीत, पाणी प्यायला नाही, अन्न शिजवायला नाही, कशालाच पाणी नाही.
अशा वेळेला काही जण हळूच दोन नंबरसाठी बाहेर गेले रे गेले की हे स्नायपर त्यांना मारायचे. कोणी जरा डोकावलं रे डोकावलं की मारायचे. असं कथा कथांची संख्या कमी व्हायला लागली. यांना भीती वाटायला लागली. पाणी नाही, वीज नाही, कसं राहणार कसं राहणार. 9 मेपासून ह्या सगळ्या त्यांना तंगी सुरू झाली आणि 18 मेपर्यंत असे असंख्य खलिस्तानी प्रथम मारले गेले आणि उरलेले होते त्यांचं मनोधैर्य होतं ते खचून गेलं. आता आपला काही निकाल लागणार नाही, आता आपण काही वाचणार नाही, आपण शरण गेलेलं बरं. आणि म्हणून उरले सुरले जे 200 खलिस्तानी नेते होते ते सगळेच्या सगळे दडून बसलेले चक्क चक्क आपल्या एनर्जी आणि जे कोण कमांडो होते त्याला शरण गेले. शरणचिठ्ठी त्यांनी लिहून गेली आणि कोणताही जास्ती खून खराबा न होता या ऑपरेशनला नाव दिलं गेलं ब्लॅक थंडर. ऑपरेशन ब्लॅक थंडर असं हे ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी कोणामुळे झालं? अजित दोवाल. त्यांच्या जीवाला रिस्क होती, अतिरेकी आहेत, शस्त्र आहेत. त्यांनी त्याला मारून टाकलं असतं तर बाहेर बातमीसुद्धा कळली नसती, त्यांचा केस पण बाहेर जाऊ शकला नसता. अशा वेळेला स्वतःच्या जीवावर उदार होऊन ह्या आपल्या गुप्तहेरांनी आज शिरून माहिती मिळवली असे हे अजित डोवाल. मग त्यांना अर्थातच येणाऱ्या 26 जानेवारी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 15 ऑगस्ट या दिवशी पुरस्कार दिले जातात. तसा ह्यांना कीर्तिचक्र हा एकमेव पोलीस अधिकारी की ज्याला कीर्तिचक्र मिळालं असा हा. मगाशी आपण कवितेमध्ये बघितलं की भरपूर अभ्यास करूया आणि वेगळं कोणतरी मोठं होऊया. मोठं होणं म्हणजे नेमकं काय बरं? तर फक्त भरपूर पैसे मिळवणं, परदेशात जाणं, गाडी घेणं, ब्लॉग घेणं म्हणजे मोठं होणं नव्हे. तर अजित डोवालसारखे जीवावर उदार होऊन शत्रूच्या गोटात शिरणारे, मला वाटते शिवाजी महाराजांचंही तुम्हाला माहिती आहेत अशा अनेकांच्या गोष्टी. किंवा तुम्ही चित्रपटही गुप्तहेरांचे बघता, तसं गुप्तहेर व्हायचा प्रयत्न करा. अत्यंत थ्रिलिंग लाईफ असतं, धोक्याचं असतं, पण देशाला होणारा फायदा आणि तुम्हाला मिळणारी कीर्ती ही अलौकिक असते. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना याच्यासह गणपती बाप्पाकडे आपण आशीर्वाद मागत निरोप घेऊया. सगळ्यांनाही अजित डोवाल ऑपरेशन ब्लॅक थंडर परत लक्षात ठेवा नाव. ऑपरेशन ब्लॅक थंडर कोणकोणते आपण नवीन शब्द बघितले, ऑपरेशन ब्लॅक थंडर बघितला, खलिस्तानची चळवळ बघितली, वेगळी मागणी बघितली शिखांची आणि एंड त्याचा असा झाला. आत्ताही जेव्हा तालिबानवरून जे ग्रंथसाहेब आणले ते पाकिस्तानात नाही गेलेत ना, ते भारतामध्ये आलेले आहेत. तेव्हा आपण परत समजून चालूया की जसं पूर्वी आपल्याला शीख आणि हिंदू वेगळे नव्हते, एकत्रपणे मुघलांशी लढा दिला, तसा याच्यापुढे आपल्याला द्यायचा आहे हा संदेश. घेऊया आणि थांबूया.